नागपूरमधील काँग्रेसच्या संविधान संमेलनात वितरित झालेल्या संविधानाच्या प्रती कोऱ्या असल्याचे आढळल्याने वाद पेटला आहे. बाबासाहेबांचा अपमान केल्याचा काँग्रेसवर आरोप होत असून विजय वडेट्टीवार यांनी हे नोटपॅड असल्याचे स्पष्ट केले आहे. नागपूरमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या संविधान संमेलनात संविधानाच्या प्रती विपरीत करण्यात आल्या होत्या, परंतु आश्चर्य म्हणजे या प्रती आतून कोऱ्या होत्या. बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाद्वारे संपूर्ण देशाला समतेचा संदेश दिला, त्यास्थळीच काँग्रेसने त्यांच्या विचारांचा अपमान केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. संबंधित घटनेवरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याप्रती केवळ साधे नोटपॅड असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र त्यांनी संविधानाच्या प्रतींना नोटपॅड म्हणाल्याने टीका अधिकच वाढली गेली. विरोधकांचा आरोप आहे की हे केवळ संविधानाचाच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमानाचे प्रतीक आहे. मुंबईतील महाविकास आघाडीच्या सभेमध्येही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बाबासाहेबांच्या फोटोला हार न घालत पुढे गेल्याचे विरोधकांनी अधोरेखित केले आहे. त्यांच्या या कृतीवरून काँग्रेसवर दलित समाजाचा अपमान करण्याचा आरोप देखील केला जात आहे. यापूर्वी अमेरिकेत राहुल गांधींनी आरक्षणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यानंतर आता संविधानाबद्दल या वादामुळे काँग्रेसवर आणखी दबाव वाढला आहे. यामुळे जनतेमध्ये नाराजी निर्माण झाली असून काँग्रेसला या कृतीसाठी जबाबदार धरले जात आहे.